मला शरीराचे नाते नकोयत, हे आनंद भेटला तर डोक्यावर उचलवतील आणि दुःख झालं ना जेल मध्ये टाकतील तुम्हाला. असे थर्ड क्लास घाणेरडे नाते नको या जगामध्ये. लग्नच होत नाहीये, बाळच होत नाहीये, सासू सासऱ्याचा त्रास, नवऱ्याचा त्रास आहेत, असे भरपूर लोक घरात रडतात. त्यात दिवस होऊ राहिलेत, नवरा बायको कशी नाहीये, बायको नवऱ्या कशी नाहीये, ते मुलं सांभाळते एकटीच. या जगात फार दुःख आहे, फार त्रास आहे, फार प्रॉब्लेम आहे, पण कृष्ण म्हणतात. आज मला असं वाटतं, हे 60-70 वर्षाचं माझी आई, वडील, पत्नी, मुलं, बहीण, भाऊ, हे सगळे शरीराचे उपफल आहेत. हे सोरणो उपफल आहेत. प्रवाशासारखे आम्ही भेटलो होतो, आपण पण एका प्रवाशासारखे भेटलो होतो, राईट ऑर रॉंग? पण मला असं वाटतंय, ज्या दिवशी आपण या शरीरातून निघून जाऊ ना, त्यानंतर मित्रांनो हजारो लाखो करोड लोकांच्या चेतनाला तुम्ही उत्तेजित करू शकले पाहिजे, अंधार दूर करू शकले पाहिजे. आणि मला विश्वास आहे की भगवंताने आपल्याला त्याच्यासाठी निवडलंय, आणि 100% नक्कीच भगवंताला आपण प्रार्थना करूया, हे भगवंत, हे परमपिता, हे दयाळू, हे करुणानिधी, आमच्याकडे फार मोठे स्वप्न आहेत, आम्हाला लोकांचं कल्याण करायचे, आम्हाला सद्बुद्धी प्रदान करा आणि तुमची भक्ती प्राप्त होऊन द्या, एवढीच माझी अपेक्षा आहे भगवंता. माझं भगवंताकडे एकच मागणं आहे, काही नाही मागत भगवंताला, मी कधी रडलो नाही. मला गाडी द्या, बंगला द्या, मला घर द्या, मला यश द्या, मला चेक द्या, काही नाही. माझ्या भगवंताकडे माझी एकच मागणी आहे की भगवंता मला सद्बुद्धी प्रदान करा की मी लोकांचं कल्याण करू, आणि मला तुमची भक्ती प्राप्त होऊन द्या. कारण की इंद्रिय फार डेंजर आहेत, हे इंद्रिय ओढून माणसाला बर्बाद करून टाकतात. हे इंद्रियामुळं माणूस बर्बाद होतो, हे मन वळतं, हे कान वळतात, हे जिव्हा वळती, हे जननेंद्रिय वळतात, सगळीकडे वळतं, हे रथ, हे घोडे पळू राहिलेत, हा लगाम माझी बुद्धी पकडत नाहीये. माझी देवाला एकच रिक्वेस्ट आहे की देवा भगवंता, माझा हा जो रथ आहे ना, तुझ्या आज्ञेनुसार, तुम्ही सांगितलेल्या दिशेनुसार, तुम्ही दिलेल्या मॅन्युअलनुसार, जोपर्यंत शरीरात आखरी रक्ताचं थेंब आहे, जोपर्यंत आखरी श्वास आहे, तोपर्यंत मी तुमच्या सांगण्यावर, तुमच्या प्रिन्सिपल चालणार, म्हणजे चालणार. त्याच्यासाठी कुठली पण सिच्युएशन येऊन द्या, त्या सिच्युएशनला फेस करणार. त्याचसाठी जर हात तुटले, पाय तुटले, मुंडकं तुटलं, तर आखरी क्षणापर्यंत एकच नाव असन, कृष्ण 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 कृष्ण. Why? We are all temporary. कारण की या जगामध्ये सगळ्यात मोठा शत्रू असेल ना तर तुमचं यश असतं, तुमची प्रसिद्धी असते, आणि त्या क्षणाला तुमच्यात अहंकार जन्म घेतो, आणि ज्यावेळेस अहंकार जन्म घेतो तर तुम्ही सामान्य माणसांना कमजोर समजायला लागतात, देव बनून बसतात, भगवान बनून बसतात, गुरु बनून बसतात. आणि ज्या गोष्टी केल्यामुळं तुम्ही एवढ्या उच्च पोझिशनला पोहोचले, त्यानंतर तुम्ही ते कर्ण सोडून देतात आणि तुमचं पतन व्हायला चालू होतं, हे भगवान कृष्ण सांगतात. दॅट्स इट. मी एक स्पून आहे, मी एक चम्मच आहे, आणि मी तो डेटा डिलिव्हरी करतोय. भगवंताला सांगितलेल्या मार्गाला फॉलो करा, काही हो फॉलो करा, यश मिळवा, आणि ते यशाचा प्युअर खजाना लोकांना वाटा, लोकांना दुःखातून दूर काढा, लोकांचे आश्रू पुसा, त्या पत्नीला मदत करा, त्या नवऱ्याला मदत करा, त्या मुलाला मदत करा, प्युअर नॉलेज प्रोव्हाइड करा, स्वतःच्या स्टोऱ्यातून मोबाईल करा. हृदयात एक आणि तोंडात एक, कर्म एक, असे लोक कधीच मोठ्या लेवला जाऊ शकत. चारित्र्य निर्माण करा, जर तुम्हाला सन्मान पाहिजे असेल तर, चारित्र्याशिवाय तुम्हाला सन्मान होणार नाही. या जगात फार दुःख आहे, फार त्रास आहे, फार प्रॉब्लेम आहे, पण कृष्ण म्हणतात, हे प्रॉब्लेम जे तुझ्या आयुष्यात येऊ राहिलेत ना, ही माझी मर्जी आहे, कारण की मला तुला चक करायचे, तुला जो खजाना द्यायचा आहे ना, त्या खजानासाठी तू क्वालिफाय आहेस का नाही, म्हणून मी तुझ्या आयुष्यात हे प्रॉब्लेम लावतोय. आहे का तयारी गुरुदक्षिणा देण्याची? पहिली गुरुदक्षिणा की आयुष्यभर आम्ही सोबत राहा, एक आत्म्याचं रिलेशन म्हणून काम करू आपण, सोलचं रिलेशन. आय डोंट वॉन्ट सिस्टर मदर, आय डोंट वॉन्ट एनी काइंड ऑफ फिजिकल रिलेशन. मला शरीराचे नाते नकोयत, हे आनंद भेटला तर डोक्यावर उचलवतील आणि दुःख झालं ना जेल मध्ये टाकतील तुम्हाला. असे थर्ड क्लास घाणेरडे नाते नको या जगामध्ये, नकोय फालतू रिस्पेक्ट. काय कामाची रिस्पेक्ट, काय कामाचा मान, काय कामाचा सन्मान? हृदयातून मान सन्मान आला पाहिजे. अरे 2-2, 5-5 हजार वर्षापूर्वी भगवंत आले, 15-20-40 वर्ष कर्म करून गेले, आज लाखो करोड लोकांच्या लाईन त्यांच्या मंदिरात लागतात, त्यांच्या भक्ताच्या मंदिरात लागतात. वाय वी कांट वॉक ऑन दॅट पाथ?
हम भी चल सकते उनके रास्ते पर, क्यों नहीं चल सकते? किसने रोका है हमें? हमारे सोच ने रोका है, हमारे ईगो ने रोका है, हमारे डर ने रोका है, हमारे अंदर का द्वेष, हमारे रिवेंज मोड ने रोका है बॉस। तो मुझे ऐसा लगता है कि आज का जो सेशन होगा ना, वो सेशन के थ्रू आपको ऐसा लगेगा, यार अमरूद मिला है, खजाना मिला है, बस इसको पीऊंगा और समाज में बांटूंगा। काही नाही आहे, फार दुःख बघितलं आयुष्यामध्ये, फार दुःख खाण्यापिण्याचे वांदे, मिठाच्या पाण्यात भाकर बुरून खाल्ली, शेतामध्ये आईने काम केलं, वडिलाचं बनियन पॅन्ट फाटलेली, तारे लावून चप्पल शिवून बिनचप्पलची शाळा, अशा परिस्थितीत जीवन बघितलंय। इथं घरात रडारडी व्हायचे, प्रॉब्लेमच व्हायचे, छोट्या छोट्या गोष्टीसाठी असे शब्द, जेवण पण नाही, संघर्ष फार भयानक होता। वडिलाचं दुखायचं ना तर पैसे नसल्यामुळे हॉस्पिटलला जाऊ शकत नव्हते। शिकलो आत्महत्येपर्यंतचे विचार का आले, अपेक्षा पूर्ण होत नव्हते, मला असं वाटत होतं जगात सगळं काही पैसाचे, ठरवलं होतं संपून जायचंय, पुन्हा रिटर्न आलो की यार मी संपून गेलो तर मला भूतयोनी प्राप्त होईल, पुन्हा भगवंत मला हे शरीर देणार नाही, कारण की माझं आयुष्यात जे वाटा आहे, जे कर्म आहे, ते कोणीच मिटू शकत नाही, मला त्याला भोगावं लागन। भयानक दुःख बघितलंय परंतु फार तडफोडलोय छोट्या छोट्या गोष्टीसाठी। एक वक्त जेवणासाठी तडफोडलोय, जिथं भूक लागलं जेवण करायचं असतं ना, तिथं आम्ही पाणी पिऊन वडील काम करायचे आठवडाभर, आणि कुठंतरी 300-400 रुपये आठवड्याचं पेमेंट आणायचे, आणि त्यानंतर छोटासा खाऊ, ते लाडू शेव आणायचे ना, आम्ही त्यांचे वाट पाहायचो कि वडील येणार आहेत, काहीच मार्ग दिसत नव्हतं त्या काळात, अंधार फार होत। रिटर्न आलो ना, मला घरी भेटून निघायचे यासाठी नाही, मला मार्ग शोधायचा होता की ज्या मार्गामुळे माणूस तुटून रडतो ना, तडफडतो ना, मरण्याच्या आधी मरण्याची इच्छा करतो ना, अशा लोकांपर्यंत मला या हृदयात पोहोचायचे, यासाठी मी रिटर्न आलो होतो, आजच नाही आलो। लोकाला दादा 20-20 वर्ष लागतात एक छोटे शामून कमवायला, का बरं मी 2-2-3-3 वर्षात सगळे 2-3 पिढ्याची गरिबी तोडू शकलो? माझ्यासाठी ह्या भावनेने बिलकुल नाही होत। माझ्या आई वडील आजोबा पंजोबा 3-3 पिढ्या यांनी यांच्यासाठी काम केले, माझ्या वडिलांनी आयुष्यभर त्यांच्यासाठी, त्यांच्या मुलासाठी, पत्नीसाठी दगड फोडले, शेतीत काम केले, माती उचलली, लोकांच्या घरी काम केले, नाही झालं, पण मी रिटर्न आल्यावर मला कळलं देव माझ्यासाठी नाही, निस्वार्थ भावनेने प्रेमाने जेव्हा मी समाजासाठी काही कार्य करायला ना तेव्हा मला देव दे। त्यानंतर त्या चेतनेने त्या विचाराने फक्त समाज कल्याणासाठी काम करतोय, फार अपयश आलं, फार बदनामी झाली, अपमान झाला, अंधार बघितला, तुटलो होतो, रडायचो एकटा, कारण की मला असं वाटायचं भगवंताने जीवन का दिलं, भगवंत एवढे दयाळू का नाही आहेत, हे भगवंत एवढे निर्दयी का आहेत, का लोकाला दुःख देत आहेत, लई प्रश्न होते, आहेत ना तुम्हाला हे प्रश्न? अपंग मुलं आहेत, लग्नच होत नाहीये, बाळच होत नाहीये, सासू सासऱ्याचा त्रास, नवऱ्याचा त्रास, आहेत असे भरपूर लोक घरात रडतात, त्यात दिवस होऊ राहिलेत, नवरा बायको पशी नाहीये, बायको नवऱ्या पशी नाहीये, ते मुलं सांभाळते एकटीच, तडफडते एकटीच, तिच्या आयुष्यात फार मोठा संघर्ष आहे, फार मोठं वादळ आहे, पैशाने कपड्याने आणणे दूर होणार असतं ना, तर जिजस अल्लानी कृष्णाने तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी हे ज्ञान दिलं नसतं, पैसे आणणं कपडे देऊन गेले असते, बरोबर आहे ना? मी पण लई लोकाला पैसे स्वरूप मदत करण्याचा प्रयत्न केला, पण म्हणलं ह्या जगात फार मोठा आजार लागलाय आणि त्याला वरवर फवारणी करून होणार नाही। जर चेतना शुद्ध झाली ना तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतात, सगळ्या अडचणी सॉल्व होऊ शकतात। आणि मित्रांनो, मागचे 10 वर्ष झालेत लगातार काम करतोय, आणि मागच्या 7 वर्षापासून फुल ड्रास्टिकली आज
ह्या बिझनेस थ्रू काम करतोय आणि आज आपण लोकांना त्यांची चेतना शुद्ध करू राहिलोत. चेतना शुद्ध झाली तर आरोग्य सुधरेल, चेतना शुद्ध झाली तर घरामध्ये पैसा येईल, चेतना शुद्ध झाली हजबंड वाईफचे नाते सुधारतील, चेतना शुद्ध झाली तर तुम्ही चांगली पॅरेंटिंग करू शकता, चेतना शुद्ध झाली तर सासू सासऱ्याला आईबाप म्हणून सेवा करता, चेतना शुद्ध झाली तर आईबापाची बहीण भावाची तुम्ही मदत करू शकता, सेवा करू शकतात, मित्रांना दुश्मनांना दोस्त बनू शकतात, ह्या जगामध्ये हलकं होऊन प्रत्येक दिवस जगू शकतात. फार सोपं आहे मित्रांनो, फक्त जो सुरुवातीला 3, 6, 7 महिने 1 वर्ष 2 वर्षाचा काळ आहे ना तो फार अवघड होता. बस कोणीच नव्हतं, ज्यांनी जन्म दिला ते पण साथ द्यायला नव्हते, मित्र नातेवाईक कोणीच मला मोटिवेट करायला नव्हतं. बस म्हणलं मला करायचं आहे आणि भगवंताने मार्ग दाखवला आणि चालत गेलो. मार्ग फार अवघड होता. इथून पुढल्या 10 वर्षात माझं मिशन आहे तुमच्या थ्रू ह्या जगामधल्या कमीत कमी 25 कंट्रीमध्ये आपण एंट्री करू शकतो ह्या विचाराने हवी करून. कितने लोक तयार आहे साथ देणे के लिए, कितने लोक तयार आहे साथ देणे के लिए, आरे ओ रेडे, आरे ओ रेडे. थँक्यू थँक्यू थँक्यू.